बनावट कागदपत्रे तयार करून नैना क्षेत्रात बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी उसरली खुर्द ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच प्रमिला मोहन भगत आणि विश्वास लक्ष्मण भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पनवेल येथील सत्र न्यायालयात तसेच उच्च न्यायालयाने फेटाळला होता यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता आरोपींच्या गैरव्यवहाराबाबतचा अहवाल सहा आठवड्यांमध्ये सादर करण्याचे आदेश कोर्टाने शासनाच्या संबंधित विभागाला दिले आहेत माजी सरपंच प्रमिला भगत आणि विश्वास भगत यांनी अधिकार नसताना उसर्कृत ग्रामपंचायतीची बोगस कागदपत्रे तसेच शिक्के तयार करून ग्रामपंचायत हद्दीतील नैना क्षेत्रात अनेक बांधकाम परवानग्या दिल्या होत्या नैना स्थापन होण्यापूर्वीची तारीख टाकून या परवानग्या दिल्या असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पनवेलच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्रमिला भगत आणि विश्वास भगत यांच्यावर पावसारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार उसरली उसरलीखुर्चे ग्रामसेवक आर एम ढेरे यांनी शहर पोलीस ठाण्यात प्रमिला भगत आणि विश्वास भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार केली होती